हॅलो वेलकम टू माय चॅनल स्टडी बेस्ट तर आज आपण क्लास टेन्थ मॅथ या विषयाची उत्तर चाचणी पाहणार आहे तर ऑलरेडी मॅथ या विषयाची तसेच बाकीच्या विषयाचे सुद्धा ब्रिज कोर्सचे सर्व व्हिडिओ अपलोड केलेले आहेत प्री टेस्ट आहे आणि बाकीचे ब्रिज कोर्सचे सर्व व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण उत्तर चाचणी म्हणजेच ज़ पोस्ट टेस्ट मॅथमॅटिक्स क्लास टेन्थ पाहणार आहे पंचवीस मार्कची ही टेस्ट आहे त्यामधला पहिला क्वेश्चन पहा चूज अँड राईट करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑप्शन चार मार्क्सचा क्वेश्चन आहे एम सी क्यू आहेत त्यापैकी पहिला एम सी क्यू पहा फॅक्टर्स ऑफ पॉंडला मियल एम स्क्वायर मायनस सिक्स्टीन एन स्क्वायर आर तर या ठिकाणी आपल्या चार ऑप्शन दिलेले आहेत एम प्लस सिक्स्टीन एन एम मायनस सिक्स्टीन एन वेगवेगळ्या ऑप्शन दिलेले आहेत तर हे बघा कसं सॉल्व करायचं ए स्क्वायर मायनस बी स्क्वायर या ठिकाणी करायचं आहे मग एम स्क्वायर मायनस फोर एनचा स्क्वेअर होणार मग या ठिकाणी ए स्क्वायर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे ए मायनस बी ए प्लस बी म्हणून एम मायनस फोर एन एम प्लस फोर एन हे आपला आन्सर येणार ऑप्शन बी आहे हे करेक्ट ऑप्शन आहे यम मायनस फोर एन आणि यम प्लस फोर एन ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन त्यानंतर सेकंड एम सी क्यू बघा काय दिलेलं आहे सेकंड एम सी क्यू पहा इफ ट्वेल्व एक्स प्लस थर्टीन वाय इज इक्वल टू ट्वेंटी सिक्स अँड थर्टीन एक्स प्लस ट्वेल्व वाय इज इक्वल टू ट्वेंटी फोर देन वॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स प्लस वाय क्वेश्चन मार्क आहे तर ऑप्शन आपल्याला वन टू फिफ्टी आणि मायनस टू दिलेला आहे तर पहिल्यांदा आपल्याला ट्वेल्व एक्स प्लस थर्टीन वाय इज इक्वल टू ट्वेंटी सिक्स याला इक्वेशन वन द्यायचं आहे थर्टीन एक्स प्लस ट्वेल्व वाय इज इक्वल टू ट्वेंटी फोर याला इक्वेशन टू द्यायचं आहे दोन्ही इक्वेशन आपल्याला ॲड करायचे आहेत तर काय येणार आहे पंचवीस एक्स प्लस ट्वे पंचवीस वाय इज इक्वल टू पन्नास म्हणजे या ठिकाणी आपल्याला सर्व इक्वेशनमध्ये आपण डिवाईड बाय फिफ्टी जर केलं पो डिवायड बाय ट्वेंटी फाय जर केलं तर एक्स प्लस वाय इज इक्वल टू टू येणार आहे जे आप है। है की आपल्याला फाइंड करायचं होतं म्हणजे ऑप्शन बी जे आहे त्याचं उत्तर टू हे करेक्ट ऑप्शन आहे त्यानंतर थर्ड एम सी क्यू पहा two parallel lines are intersected by a transversal if measure of one angle is angle so formed is 70 degree then measure of its alternate angle is the h option 110 degree 20 degree 120 degree and 70 degree that's the solution problem if two lines are parallel then द सम ऑफ इंटेरियर अँगल्स काय असतं वन एटी डिग्री असतं आणि आपल्याला एक अँगल आपल्याला सेवेंटी डिग्री आहे म्हणजे सेव्हन्टी डिग्री प्लस एक्स इज इक्वल टू वन एटी डिग्री म्हणजे एक्स इज इक्वल टू काय येणार आहे वन एटी डिग्री मायनस सेवेंटी डिग्री वन हंड्रेड टेन डिग्री म्हणजे ऑप्शन ए हा वन हंड्रेड टेन डिग्री हा करेक्ट ऑप्शन आहे आन्सर आपले ए ऑप्शन येणार आहे त्यानंतर चौथा एम सी की आपल्याला बघा काय दिलेलं आहे इक्वेशन ऑफ लाईन विच इज पॅरल टू एक्स एक्सिस अँड ॲट अ फायव्ह युनिट्स डिस्टन्स बिलो इट इज तर या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत आपल्या चार त्यापैकी ऑप्शन सी जे आहेत ते करेक्ट ऑप्शन आहे वाय इज इक्वल टू मायनस फाईव्ह हे करेक्ट ऑप्शन आहे त्यानंतर क्वेश्चन टू पहा सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन्स आहे फाईव्ह मार्क्सचा क्वेश्चन आहे फाईव्ह या ठिकाणी क्वेश्चन्स विचारले आहे त्यापैकी पहिला क्वेश्चन बघा मल्टिप्लाय फोर रूट एट इंटू थ्री रूट टू तर या ठिकाणी काय येणार रूट एटला आपण काय लिहू शकतो फोर इंटू टू लिहू शकतो म्हणून फोर इन रूटमध्ये फोर इंटू टू इंटू थ्री रूट टू आणि रूट फोर जर रूट फोर काय असतं टू असतं तर फोर आणि टूचं मल्टिप्लिकेशन केलं तर एट रूट टू इंटू थ्री रूट टू येणार आहे एट इंटू थ्री इज ट्वेंटी फोर आणि रूट टू रूट टू काय येणार आहे टू येणार आहे म्हणजे ट्वेंटी फोर इंटू टू फोर्टी एट हे आपला आन्सर येणार आहे फायनल आन्सर त्यानंतर सेकंड पहा प्रॉब्लेम काय दिलेला आहे सेकंड प्रॉब्लेममध्ये ई पी बाय क्यू इज इक्वल टू सेवन बाय थ्री देन द फाईंड द व्हॅल्यू ऑफ पी मायनस क्यू डिवाइड बाय क्यू तर पी बाय क्यू आपला सेवन बाय थ्री आहे तर पी मायनस क्यू काय येणार आहे सेवन मायनस थ्री डिवाइड बाय क्यू थ्री येणार आहे म्हणजे फोर डिवायड बाय थ्री आपले हे शेवटचं आन्सर येणार आहे त्यानंतर थर्ड प्रॉब्लेम बघा काय दिलेला आहे मेजर ऑफ वन अँगल ऑफ रोम्बस इज फिफ्टी डिग्री देन फाइंड द दे मेजर ऑफ इट्स ॲडजस्टंट अँगल तर ॲडजस्टंट अँगल काय येणार आहे दोघांची वन एटी डिग्री मायनस जो दिलेला अँगल आहे तो फिफ्टी डिग्री म्हणजे वन थर्टी डिग्री हे आपला आन्सर येणार आहे शेवटचा आन्सर आपलं वन थर्टी डिग्री येणार आहे त्यानंतर चौथा प्रॉब्लेम बघा सायन थिएटा इज इक्वल टू रूट थ्री बाय टू देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ कॉस थिटा युजिंग ट्रिनोमेट्रिक आयडेंटिटीटीटीटीटी तर या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या मेथडने काढता येतं पण आपल्याला इथं स्पेसिफिकली सांगितलं आहे की ट्रिनॉमेटिक आयडेंटिटी यूज करायची आहे मग कोणती आयडेंटिटी आहे सान्स स्क्वायर थिटा प्लस कॉस्क्वाय थिएटा इज इक्वल टू वन मग या ठिकाणी व्हॅल्यू फूट करा रूट थ्री बाय टू चा स्क्वेअर प्लस कॉक्वय थिएटा इज इक्वल टू वन थ्रीचा रूट थ्रीचा स्क्वेअर थ्री येणार आहे टू चा स्क्वेअर फोर येणार आहे म्हणजे थ्री बाय फोर प्लस कॉस्वायर थिट इज इक्वल टू वन कॉस्क्वायर थिटा इज इक्ल टू वन मायनस थ्री बाय फोर म्हणजे कॉस्क्वायर थिएट इज इक्वल टू फोर मानस थ्री डिवायड बाय फोर म्हणजे वन बाय फोर आपला आन्सर येणार आहे कॉस्टक्वेअर थेटाचं पण आपल्याला कॉस्ट थेटा काढायचं आहे मग टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड वन डिवाईड बाय टू म्हणजे आपलं शेवटचं कॉस थेटा इक्वल टू वन बाय टू आन्सर येणार आहे त्यानंतर फिफ्थ जो आहे ड्रॉ अँड अँगल वन ट्वेंटी फाय डिग्री अँड बायसेट इट तर या ठिकाणी पहिल्यांदा काय करायचं आहे तुम्हाला पेन्सिलचा यूज करायचा आहे सर्वात पहिल्यांदा तुम्हाला एक खाली लाईन काढायची आहे त्यामध्ये लाईन काढल्यानंतर आपल्याला एक कोन मापक घ्यायचं आहे आणि कोनमापकमध्ये वन ट्वेंटी फाय डिग्री आपल्याला पाहायचं आहे वन ट्वेंटी फाय डिग्री तिथे मार्क करायचा आहे आणि तिथे तुम्हाला तिथे लाईन काढायची आहे त्यानंतर आपल्याला जो मार्क केलेला आहे व त्या पॉईंटवरून आपल्याला एक एक पॉईंट इकडच्या साईडला लाईनवर आणि वर जिकडून वन ट्वेंटी फाय डिग्री घेतली आहे तिथे पण आपल्याला पॉईंट मार्क करायचा आहे कंपासने आणि कंपासने त्याच ठिकाणीहून तिथे पलीकडे पण आपल्याला मार्क करायचा आहे आणि त्या प लाईनवरून जे मार्क केलेले आहे त्या मार्कहून कन करायचं आहे त्या दोन्ही मार्कचं जे इंटरसेक्शन असेल ते आपलं बायसेक्ट झालं असेल ती लाईन पुन्हा आपल्याला वन ट्वेंटी फाय डिग्री ज्या दि, दिलेलं आहे तिथून आपल्याला बायसेट करायची आहे इथं सांगणं थोडं कठीण आहे पण तुम्हाला बायसेट करायचं कसं आहे हे कळेल तुम्हाला आणि पुन्हा लाईन जोडायची आहे आणि वन ट्वेंटी फाय डिग्री असं आपल्याला लिहायचं आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन थ्री पहा क्वेश्चन थ्रीमध्ये सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स आहेत टेन मार्क्सचे क्वेश्चन आहे त्यापैकी पहिला तुचार तुषार परचेस्ड अ क्लॉथ फ्रॉम शॉप ऑफ रुपीज थ्री

रुपीज टू थर्टी सेवन त्यानंतर सेकंड आपला प्रॉब्लेम बघा काय दिलेला आहे सेकंड प्रॉब्लेममध्ये दिले आहे इफ अरेझमॅटिक मीन ऑफ फायू सिक्स यक्स नाईन अँड थर्टीन इज एट देन द फाईंड द व्हॅल्यू ऑफ यक्स तर अरेझमॅटिक मीन म्हणजे काय आपल्या या ठिकाणी फायू प्लस सिक्स प्लस एक्स प्लस नाईन प्लस थर्टीन डिवाईड बाय फाईव्ह कारण टोटल फाईव्ह नंबर्स आहेत म्हणून अरेझमॅटिक मीन आपल्याला दिलेला आहे एट आहे सर्वांची बेरीज जर केली तर थर्टी थ्री येते प्लस एक्स डिवाइड बाय फाईव्ह क्रॉस मल्टिप्लिकेशन करा एट इंटू फाईव्ह इज इक्वल टू थर्टी थ्री प्लस एक्स म्हणजे एट इंटू फाईव्ह इज फोर्टी थर्टी थ्री प्लस एक्स एक्स इज इक्वल टू काय येणार आहे फोर्टी मायनस थर्टी थ्री म्हणजे एक्स इज इक्वल टू सेवन आपला आन्सर येणार आहे फायनल आन्सर त्यानंतर थर्ड प्रॉब्लेम बघा काय दिलेला आहे इन सर्कल विथ सेंटर पी अँड रेडियस थर्टीन सेंटीमीटर सेगमेंट ए बी इज अ कॉर्ड लेंथ ऑफ ए बी इज इक्वल टू ट्वेंटी फोर सेंटीमीटर अँड पी क्यू इज परपेंडिकुलर टू कॉर्ड ए बी देन फाइंड द डिस्टन्स ऑफ कॉर्ड ए बी फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल तर याचं आन्सर पहा पहिल्यांदा आपल्याला डायग्राम ड्रॉ करायचे सर्कल तुम्ही व्यवस्थित ड्रॉ करा पी सेंटर आहे त्यानंतर ए बी आपल्याला दिलेलं आहे पी क्यू आपण परपेंडिक्युलर काढलेलं आहे पहिल्यांदा पी क्यू इज परपेंडिक्युलर टू ए बी म्हणून ए क्यू आपलं काय येणार आहे ए क्यू इज इक्वल टू वन बाय टू ए बी दे येणार आहे ए बी टोटल किती दिलेलं आहे ट्वेंटी फोर आहे म्हणजे ए क्यू ए बीची व्हॅल्यू काय येणार आहे वन ट्वे वन बाय टू इन टू ट्वेंटी फोर म्हणजे ए बीची व्हॅल्यू ट्वेंटी फोर येणार आहे आता ट्रँगल आपला तयार झालेला आहे इन ट्रायंगल ए पी क्यू अँगल क्यू किती आहे नान्टी डिग्री मग बाय आपण काय म्हणू शकतो ए पी स्क्वायर इज इक्वल टू पी क्यू स्क्वायर प्लस ए क्यू स्क्वायर म्हणू शकतो ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे थर्टीन पीक्यूची व्हॅल्यू जे काढायची आणि ची व्हॅल्यू ट्वेल्व माहिती म्हणजे थर्टीन स्क्वायर प्लस थर्टीन स्क्वायर इज इक्वल टू पी क्यू स्क्वायर प्लस ट्वेल्व स्क्वायर म्हणजे वन सिक्स्टी नाईन इज इक्वल टू प्यू स्क्वेअर प्लस वन फोर्टी फोर येणार आहे पी क्यू स्क्वेअर इजिकवल टू वन सिक्स्टी नाईन मायनस वन फोर्टी फोर काय येणार आहे पीक्यू स्क्वेअर इजिकल टू ट्वेंटी फाईफला येणार आहे पण आपल्याला टेकिंग स्क्वेअर दाम बोर्ड स्क्वेअर गेलं तर पिक्यू इज इक्वल टू फाईव्ह सेंटीमीटर हे आपलं शेवटचा आन्सर आहे जे की आपल्याला फाईंड करायचं होतं त्यानंतर फोर्थ प्रॉब्लेम बघा काय दिलेला आहे फाईंड द कॅपॅसिटी ऑफ अ सिलेंड्रिकल व्हेसल विथ रेडियस टेन सेंटीमीटर अँड हाईट सेवन सेंटीमीटर तर याचं सोल्युशन पाहूया आपल्याला रेडियस काय दिलेली आहे आर इज इक्वल टू टेन सेंटीमीटर दिलेली आहे हाईट काय दिली आहे यच इज इक्ल टू सेवन सेंटीमीटर दिली आहे आणि मग व्हॅल्यू क्यू क्यूबचा फॉर्मुला काय पाय आर स्क्वेअर याचे आहे मग पायची व्हॅल्यू ट्वेंटी टू ट्वेंटी टू डिवायड बाय सेवन पोट करायची आहे आर स्क्वेअर म्हणजे टेन इन टू टेन स्क्वेअर म्हणजे टेन स्क्वेअर येथे पोट करायचं आहे आणि यचची व्हॅल्यू काय आहे सेवन आहे ट्वेंटी टू डिवाइड बाय सेव्हन इन्टू टेनचा स्क्वेअर हंड्रेड येणार आहे इंटू सेवन म्हणजे या ठिकाणी सेवन सेवन गेट कॅन्सल होणार आहे आणि ट्वेंटी टू इंटू हंड्रेड आपलं बावीसशे सेंटीमीटर क्युबेन आहे जर आपण हजारनं त्याला डिवाईड केलं तर टू पॉईंट टू सेंटीमीटर आपल्या ठिकाणी आन्सर येणार आहे त्यानंतर फिफ्थ प्रॉब्लेम पहा ॲज शोन इन फिगर आपल्याला फिगर दिलेलं आहे पी क्यू आर ट्रँगल दिलेला ट्रँगल दिलेला आहे त्यामध्ये अँगल क्यू नाईन्टी डिग्री दिलेला आहे आणि आर पीची व्हॅल्यू एट दिलेली आहे ॲट शोन इन फिगर इन ट्रा पी क्यू आर अँगल पी इज थर्टी डिग्री आहे त्या ठिकाणी थर्टी डिग्री लिहायचं आहे तुम्हाला डायग्राममध्ये अँड अँगल आर इज सिक्स्टी डिग्री लेंथ ऑफ हायपोतिनियस पी आर इज इक्वल टू एट दिलेली आहे देन फाइंड द लेंथ ऑफ साइड पी क्यू अँड क्यू आर या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे तर याचं सोल्युशन पाहूया तर ट्रँगल पी क्यू आर हा काय आहे थर्टी सिक्स्टी नाईन्टी ट्रायंगल आहे म्हणजेच क्यू आर इज इक्वल टू काय येणार आहे वन बाय टू पी आर याचं रिझन काय साईड अपोजिट टू थर्टी डिग्री काय असते हायपोथिनियस तर हायपोथिनियस वन बाय टू पी आर असते म्हणजे वन बाय टू इन्टू एट येणार आहे म्हणजे काय येणार आहे क्यू आरची व्हॅल्यू फोर येणार आहे त्यानंतर पी क्यू इज इक्वल टू काय येणार आहे रूट थ्री बाय टू इंटू पी आर येणार आहे साईड अपोजिट टू सिक्स्टी डिग्री येणार आहे रूट थ्री बाय टू इन्टू एट येणार आहे म्हणजे फोर रूट येणार आहे त्यानंतर फोर रूट थ्री असा आन्सर येणार आहे म्हणजे आपलं क्यू आर इज इक्ल टू फोर आणि पी क्यू इज इक्वल टू फोर बाय फोर रुट थ्री हे आपलं फायनल आन्सर येणार आहे त्यानंतर शेवटचा क्वेश्चन आहे क्वेश्चन फोर सॉल्व्ह द फॉलोइंग क्वेश्चन हा आपला सिक्स मंथचा क्वेश्चन आहे त्यामधला पहिला सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन ए प्लस टू बी इज इक्वल टू फोर्टीन आहे त्या ठिकाणी वन फोर त्यानंतर थ्री ए प्लस फोर बी इज इक्वल टू थर्टी फोर हे दोन इक्वेशन दिलेले आहेत ते सॉल्व करायचं आहे तर ए प्लस टू बी इज इक्वल टू फोर्टीन आहे वन फोर पहिले इक्वेशन द्यायचं आहे थ्री ए प्लस फोर बी इज इक्वल टू थर्टी फोर आहे त्याला इक्वेशन टू द्यायचं आहे मग मल्टिप्लाय इक्वेशन वन बाय टू करायचं आहे म्हणजे टू ए प्लस फोर बी इज इक्वल टू ट्वेंटी एट येणार आहे इक्वेशन थ्रीला मग टू मायनस थ्री करायचं आहे थ्री ए प्लस फोर बी इज इक्वल टू थर्टी फोर मायनस टू टू ए प्लस फोर बी इज इक्वल टू ट्वेंटी एट दोघांची बाकी जर केली तर ए इज इक्वल टू सिक्स येणार आहे आपलं पुट ए इक्वल टू सिक्स इन इक्वेशन आपल्याला वन टू कुठल्या इक्वेशनमध्ये पुट करू शकता इक्वेशन वनमध्ये पुट केलं ए प्लस टू बी इज इक्वल टू फोर्टीन आहे सिक्स प्लस टू बी इज इक्वल टू फोर्टीन येणार आहे म्हणजे टू बी इज इक्वल टू फोर्टीन मायनस सिक्स म्हणजे टू बी टू व्हॅल्यू काय येणार आहे एट येणार आहे म्हणजे बी ची व्हॅल्यू काय येणार आहे फोर येणार आहे ची व्हॅल्यू सिक्स आली बी ची व्हॅल्यू फोर आली शेवटी आपला आन्सर लिहिच आहे ए कॉमा बी सिक्स कॉमा फोर इज अ सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन त्यानंतर शेवटचा आपला जो प्रॉब्लेम आहे तो आहे कन्स्ट्रक्टर ट्रॅंगल पी एन सच दॅट ॲंथ ऑफ एम एन इज इक्ल टू फाय सेंटीमट फायव्ह पॉईंट सेव्हन सेंटीमीटर अँगल एम ए इज इक्कल टू सिक्स्टी फायव्ह डिग्री अँड अँगल पी इज इक्वल टू सिक्स्टी डिग्री तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला एक रफ डायग्राम बनवायची ही रफ डायग्राम आहे आपल्याला ट्रॅंगल पी एम एन करायचं आहे अँगल एम सिक्स्टी फायव्ह डिग्री दिलेली आहे अँगल पी सिक्स्टी डिग्रीला आहे रफ रफ आहे या ठिकाणी तुम्हाला काही मेजर करायचं नाही आणि एम एनची व्हॅल्यू फायव्ह पॉईंट सेव्हन सेंटीमीटर ही डायग्राम अशी असणार आहे मग इन ट्रायंगल पी एम पी एम एन सम ऑफ ऑल अँगल्स का असतं वन एटी डिग्री असतं अँगल पी प्लस अँगलयम प्लस एंगलयन इज इकल टू वन वन एटी डिग्री येणार आहे अँगल पी इज इक्ल टू सिक्स्टी डिग्री येणार आहे ॲंगल येम इज इक्वल टू सिक्स्टी फाय डिग्री येणार आहे ॲंगलयम एंगलयन आपल्याला काढायचं आहे मग वन ट्वेंटी फाय प्लस मेजर ऑफ ॲंगलियन इज इक्वल टू वन एटी डिग्री येणार आहे मेजर ऑफ अँगल यन इज इक्ल टू वन एटी डिग्री मायनस वन ट्वेंटी फाय डिग्री येणार आहे म्हणजे मेजर ऑफ ॲंगल यन इजल टू फिफ्टी फाय डिग्री येणार आहे आता आपल्याला ड्रॉ कसं करायचं ते पाहूया सर्वात पहिल्यांदा आपल्याला आपली स्केल घ्यायची आहे यमयन आपल्याला फायव्ह पॉइंट सेवन सेंटीमीटरची एक लाईन काढायची आहे यमयन ड्रॉ करा त्यानंतर तुम्हाला प्रोटेक्टर घ्यायचा आहे पण कोणमाप घ्यायचं आहे यम पॉइंटवरून आपल्याला सिक्स्टी फाय डिग्रीचं एक आपल्याला मार्क करायचे आहे आणि तिकडून एक लाईन काढायची आहे पुन्हा यन यनवरून आपल्या फिफ्टी फाय डिग्री कोणमाप यूज करून काढायचं आहे आणि दोघांचं जो इंटरसेक्शन पॉईंट असेल त्याला पॉईंट पी नाव द्यायचं आहे मग आपल्याला ट्रॅंगल पी एम एन बनेल यम आपलं आपला सिक्स्टी फाय डिग्री असेल यन एन फिफ्टी फाय डिग्री असेल ऑब्व्हिअसली तुम्ही जे अँगल पी जर चेक केला तर वन एटीमधून जे अँगल येईल तो, तो आपल्याला या ठिकाणी अँगल पीचा येणार आहे तो आपण चेक करू शकतो हे तुम्हाला सगळं पेन्सिलनं ड्रॉ करायचं आहे तर अशा प्रकारे आपली ही मॅथची जी क्लास टेनचं जो होता पोस्ट टेस्ट किंवा उत्तर चाचणी जी होती ती कंप्लीट झालेली आहे बाकीच्या व्हिडिओ बाकीच्या विषयाचे सुद्धा जे काही उत्तर चाचणी आहेत लोकरा चा, ते, 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 ते लवकरात लवकर अपलोड करणार आहेत तरी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला दुसऱ्या कोणत्या विषयाच्या उत्तर चाचणी पाहिजे आहेत त्या टेस्ट मी लवकरात लवकर अपलोड करणार आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा तुमच्या फ्रेंड्सबरोबर शेअर करा आणि चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका थँक्यू